इथे मी दोन अगदी छान पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला या टोमॅटोचा आपण देठाकडचा भाग असा कापून घेऊयात आणि मधून अशी दोन्ही बाजूंनी चीर देऊन घेऊया, म्हणजे टोमॅटो शिजला त्याचं साल आपल्याला अगदी पटकन काढता येतं. इथे मी एक साल काढून गाजर घेतलेला आहे आणि एक मका घेतलेला आहे. तर या कुकरमध्ये आपल्याला हा मका, गाजर आणि टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत. आता हे शिजण्यासाठी आपण साधारण एखाद ग्लास यामध्ये पाणी घालून घेऊया आणि हे कुकरचं झाकण लावते आणि कुकर गॅसवर ठेवून याच्या मी आता दोन शिट्ट्या करून घेणार आहे. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एका दुसऱ्या बाउलमध्ये मी दोन वाटी जाड पोहे घेतलेले आहेत. आपण जे कांदे पोह्यांसाठी घेतो तेच पोहे आहेत. आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि पोह्यांमधलं सगळं पाणी काढून घेऊया आणि हे पोहे आपल्याला 5-1 मिनिट असेच भिजू द्यायचे. इथे मी एका दुधीमधला अर्धाच भाग वापरते आहे. घरात अगदी दोघं किंवा तिघंच खाणारे असतील आणि रोज रोज भाजी पोळी खाऊन आणि करून कंटाळा असेल तर असा थोडासा वेगळा पोटभरीचा आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तर इथे आपण दुधीचं साल काढून घेतलेलं आहे. हा दुधी आपण आता किसून घेऊया. मुलांनाही बऱ्याचदा डब्यामध्ये भाजी पोळी न्यायला कंटाळा येतो, पण भाज्या तर खाणं गरजेचं असतं. त्यामुळे अशा भाज्या घालून वेगवेगळे पदार्थ केले तर मुलंही आनंदाने खातात आणि मुलांना यात ही भाजी आहे हेही कळत नाही. त्यात आपण जे भिजवलेले पोहे आहेत ते घालून घेऊ. आता यात मी चवीपुरतं मीठ घालून घेते. एखाद चमचा लाल मिरची पावडर घालून घेते. याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वाटून घालू शकता. थोडी हळद घालून घेते आणि एक चमचा धणे जिरे पावडर घालून घेऊ आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि हे अगदी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ. आता यात पाणी न घालताच आपल्याला हे छान याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. यात मी दुधी वापरलेलं आहे त्यामुळे दुधीला पाणी सुटतं. पोही आपण भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे हे पीठ बऱ्यापैकी ओलसर होतं. आता ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला आणि थोडंसं बाइंडिंगसाठी आणि चवही छान यायला यामध्ये मी 2-3 चमचे बेसन घालून घेते आणि हे पुन्हा आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर आपल्याला साधारण इतपत हे सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं अगदी परफेक्ट पीठ भिजवून तयार झालेलं आहे. इथे आपला कुकरच्याही दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरही उघडून थोडा वेळ आपण गार होऊ देऊ. तर इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावर एक कापड मी भिजवून घेतलेलं आहे ते ठेवून घेते आणि पुन्हा यावर थोडंसं पाणी मारून घेते आणि आपण जे पीठ भिजवून घेतलेलं आहे त्याचा असा एक गोळा करून आपल्याला याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता हे थालीपीठ थापताना बोटांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे पीठ बोटांना चिकटत नाही आणि थालीपीठ अगदी छान पसरलं जातं. आता हे थालीपीठ थापण्यासाठी मी कापड वापरलेलं आहे आणि कापड थोडंसं ओलसर करून घेतलं आहे, म्हणजे आपण जेव्हा तव्यावर हे थालीपीठ टाकतो तेव्हा अगदी थालीपीठ पटकन सुटतं. पण याऐवजी तुम्ही एखादा बटर पेपरही वापरू शकता. तर इथे आपलं थालीपीठ अगदी छान थापून झालेलं आहे. आता याला मी 2-3 होल करून घेते. तर इथे मी गॅसवर एक बिडाचा तवा ठेवलेला आहे. त्यावर एखाद चमचा तेल घालून घेते आणि आपण जे थालीपीठ थापून घेतलेलं आहे त्या कापडावरून हे थालीपीठ आपण अलगद या तव्यावर सोडून घेऊया. आता कडेकडेने थोडंसं तेल घालून घेऊ आणि जिथे आपण होल केले आहे तिथेही थोडंसं तेल घालून घेते, म्हणजे आजपर्यंत हे थालीपीठ अगदी छान शिजतं. आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आता यावर मी झाकण ठेवते आणि थालीपीठ खालच्या बाजूने छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थालीपीठाची एक बाजू छान खरपूस होते तोपर्यंत आपले हे मका वगैरे गार झालेलं आहे. हा मका मी असा तोडून घेते आणि एका मिक्सरच्या भांड्यात हे मक्याचे दाणे आपण काढून घेऊ. अशी सुरीने फक्त मक्याच्या दाण्याची एक लाईन काढून घेतली की बाकीचे दाणे अगदी सहज निघतात. मक्यापासून एक मस्त पोटभरीचा नाश्त्याचा पदार्थ कसा करायचा याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जरूर चेक करा. तर इथे आपण सगळ्या मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. टोमॅटोला अशी चीर दिल्यामुळे टोमॅटोचं सालही अगदी पटकन निघतं. आता यातले थोडेसे मके मी एका वाटीमध्ये काढून घेते. तर तुम्ही ओळखलं का आपण काय करणार आहोत? इथे आपण एक मस्त पौष्टिक चविष्ट असं सूप करणार आहोत. तर हे दाणे सूप पिताना मध्ये मध्ये दाताखाली आले की खूप छान लागतात. आता हे गाजरही आपण यात घालून घेऊ आणि याची आपल्याला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.
इथे साधारण 5-1 मिनिट झाले आहेत. आता आपण बघू आपलं थालीपीठ खालच्या बाजूने छान झालं आहे का. येस, अगदी परफेक्ट झालं आहे, मस्त खरपूस झालेला दिसतंय. तर दुसरी बाजू अशा प्रकारे आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. हे तव्याच्या कडेला थोडंसं तेल गेलं आहे, ते मी अशा प्रकारे थालीपीठावर घालून घेते म्हणजे खालची बाजू ही छान खरपूस भाजली जाईल. आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही आहे, गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून दुसरी बाजू आपली छान खरपूस भाजेपर्यंत आपण आता सूपकडे वळूया. तर मिक्सरमध्ये मी टोमॅटो, गाजर आणि मका अगदी छान बारीक वाटून घेतलेला आहे. आता हे मिक्सरच्या भांड्याला जे थोडंसं सूप लागलेलं आहे तेही आपण पाणी घालून काढून घेऊया. आमच्या घरी इथे हे सूप अगदी वरचेवर होत असतं. ज्या भाज्या सहसा आपण खात नाही त्या भाज्या या सूपमध्ये आपण घालू शकतो. तर अशाच एका सूपची रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जरूर चेक करा. आपण लागेल तसं पाणी घालून घेऊ, हे सूप थोडंसं पातळच छान लागतं. आता यात आपण जे मक्याचे दाणे बाजूला काढून घेतले होते तेही घालून घेऊ. चवीपुरता मीठ घालून घेऊ. 2 चमचे मी यात साखर घालून घेते. साखरेचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. तर यात मी अगदी ताजी कुटलेली मिरी पावडर घालून घेते आणि 1/2 चमचा दालचिनी पावडर घालून घेते. इथे मिरी पावडर आणि दालचिनी पावडरच्या ऐवजी मॅगीचा जो मॅजिक मसाला किंवा मॅजिक क्यूब येतो तो तुम्ही वापरू शकता, त्याने खूप छान चव येते. हे सूप आपण गॅसवर ठेवू आणि याला छान उकळी येऊ देऊ. तर इथे आपलं थालीपीठही दुसऱ्या बाजूनी मस्त खरपूस भाजलं गेलेलं आहे. आता हे थालीपीठ मी काढून घेते. तर इथे आपलं अगदी मस्त खुसखुशीत असं पोह्याचं आणि दुधीचं पौष्टिक आणि झटपट होणारं थालीपीठ तयार झालेलं आहे. तर हे थालीपीठ तुम्ही लोण्याबरोबर, दह्याबरोबर किंवा सॉसबरोबरही खाऊ शकता. तर इथे सूपलाही छान उकळी आलेली आहे. तर इथे आपलं अगदी परफेक्ट सूप तयार झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे, अगदी नॅचरल रंग आलेला आहे. तर असं हे अगदी मस्त वाफाळतं सूप आणि मस्त खुसखुशीत असं पोह्याचं झटपट होणारं थालीपीठ. तर तुम्ही इथे बघू शकता सूपला किती मस्त रंग आणि किती छान टेक्स्चर आलेलं आहे. अगदी बाहेर मिळतं त्यापेक्षाही 100 पटीने पौष्टिक आणि उत्तम असं हे सूप आहे. तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल असं हे सूप आणि हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.